आपण भाजपमध्ये जाऊन कमळ चिन्हावर लढू असं विजय शिवतारांनी म्हटलंय. ही जागा शिवसेनेकडे घ्यावी अशी मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं. बारामती निवडणूक पवार विरुद्ध पवार व्हायला नको असं शिवतारेंचं म्हणणं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शिवतारे लढण्यावर ठाम आहेत. मेरिट हा जो प्रकार झालेला त्यानुसार अमरावती लोकसभा उमेदवारीवरून महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. राणा दाम्पत्य उमेदवारीवर दावा करतायत. तर शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली. दरम्यान अभिजित अडसूळ यांनी राणा दाम्पत्याला सुनावताना त्यांची परिस्थिती कभी कभी लगता है आपुनिच भगवान है अशी झाल्याचा टोलाही लगावला. मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी अभिनेता गोविंदाच्या नावाची चर्चा रंगली आहे. गोविंदा लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. नुकतंच गोविंदा शिंदेंना वर्षावर भेटल्याची माहिती कळते. तर उत्तर पश्चिम अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूव्हन फॉर्म्युला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. पश्चिम लोकसभेसाठी अमोल कीर्तिकरणच्या नावाची घोषणा ठाकरेंनी केली आहे. नाशिक जागेवरून महायुतीमध्ये तिढा निर्माण झाला असताना छगन भुजबळांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. शिवसेनेनं या ठिकाणी हेमंत गोडसेंना उमेदवारी दिली तर भुजबळांच्या पाठिंब्याची गरज आहे. नाशिक जागेसाठी मनसे शिवसेना आग्रही आहे तर भुजबळांनी सुद्धा या जागेवर दावा केला. नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा शिंदेंच्या शिवसेनेलाच मिळेल असा विश्वास विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केलाय. आणि या मतदारसंघावर मनसे दावा करत असली तरी शिंदे ही जागा आपल्याच पारड्यामध्ये ठेवतील असं गोडसे म्हणाले.